मतदान मतदानाची टक्केवारी कमी असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीची भावना होणार नाही. कारण लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधी, आणि जर मतदानाची टक्केवारी कमी असेल तर ते प्रतिनिधी निवडून येतील ते खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी नसतील. लोकशाही स्वतंत्र बळकटपणे अस्तित्वात यावी यासाठी मतदार जागृती अभियान निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनातर्फे राबवण्यात येत आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल की बऱ्याचशा प्रॉमिनंट प्लेसेसला आम्ही होर्डिंगद्वारे मतदार जागृती अभियानाचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे. आमचे विविध टप्प्यामध्ये वासुदेव या नृत्य प्रकारामध्ये प्रकाराद्वारे, त्यानंतर कव्वाली विशेषतः मुस्लिम क्षेत्रामध्ये कव्वालीद्वारे आम्ही मतदार जागृती अभियान राबवणार आहे. शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा, ड्रॉइंग कॉम्पिटिशन याद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यात येणार आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यात येणार आणि त्याद्वारे त्यांच्या पालकांना मतदानासाठी उद्युक्त करणार हे हा त्या यामागचा उद्देश आहे. कॉलेजेसमध्ये जे नव मतदार आहेत, जे नवीन आता यावर्षी मतदान करणार आहेत, त्यांना मतदानासाठी मोटिवेट करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामध्ये विशेष भक्ती आम्ही नियुक्त केले आहेत. ते भक्ती कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना व्याख्यान देणार आहे, मतदानाचं महत्त्व काय आहे ते पटवून देणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही रॅली काढणार आहे. सिनियर्टीज आम्ही साहिल संजीव यांच्यासोबत लिहिलेले ॲडमिट करून आपण सर्वांनी बघितलं असेल की रोडिंगमध्ये त्यांचं छायाचित्र दिसत आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी सुद्धा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर एफएम रेडिओ, सानी टी व्ही चॅनेल, सिनेमा थिएटर याद्वारे सुद्धा मतदान जागृती अभियान करणार आहे. या सर्व प्रक्रियेत सामाजिक संस्थांचा सहभाग असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे राष्ट्रीय कार्य आहे. नमस्कार, मी संगीता पाटील, अध्यक्ष रोटरी जळगाव वेस्ट. आज रोटरी जळगाव वेस्ट आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदान जनजागृती मोहीम या विषयाला घेऊन आम्ही सगळे रोटरी क्लब जळगाव वेस्टचे सगळे अधिकारी पदाधिकारी जमलो आहोत, जेणेकरून मतदानाची जी पर्सेंटेज आहे तो वाढावा. कारण मागच्या वेळेला ज्यावेळेला महानगरपालिकाचे मतदान झाले ते फक्त 54% होते, आणि तो पर्सेंटेज वाढावा या उद्देशानेच आम्ही मतदान जनजागृती मोहीम सुरू करत आहोत. आणि त्यासाठी आम्हाला जी साथ मिळते आहे ती जळगाव शहर महानगरपालिका आणि आयुक्त साहेब चंद्रकांत डांगे सरांनी यासाठी आम्हाला जी साथ आम्हाला सोबत घेऊन जी मोहीम राबवण्याची आम्हाला एक चान्स मिळाला आहे, त्याबद्दल आम्ही नक्कीच जास्तीत जास्त मतदार कसे वाढतील आणि जे नवीन मुलं आहेत, जे यंगस्टर्स आहेत, तर त्या यंगस्टर्सला अजून मतदान कसं करावं किंवा काय करावं या बाबतीतही माहिती पुरवली जाणार आहे. वेगवेगळ्या जागेत जाऊन आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती करणार आहोत. नंतर आम्ही काही पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत, अशा जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि मतदानाची जे काही महत्त्व आहे ते सुद्धा पटवून देऊ. त्यासाठी कॉलेजमध्ये जे काही आम्ही अवेअरनेस क्रिएट करणार आहोत मतदान बाबतीत, त्याचे प्रकल्प प्रमुख आहेत माझ्यासोबत डॉक्टर राजेश पाटील, ते तुम्हाला पुढची माहिती देतील. रोटरी क्लब रोटरी जळगाव वेस्टतर्फे हे माझं मत माझा अधिकार हा एक प्रकल्प आपण राबवायचं ठरवलेला आहे. 1 ऑगस्ट 2018 जे महापालिकेचे मतदान होणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याकरता हा आमचा एक उपक्रम आहे. यासाठी महापालिका देखील आपल्यासोबत आमच्या रोटरीसोबत जुळलेली आहे, आणि याच्या अंतर्गत आम्ही बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये जाऊन नवमतदार जो आहे त्यांना मतदानाचे महत्त्व आणि मतदानाची प्रक्रिया
आणि लोकशाहीमध्ये असलेला एका मताची किंमत याबद्दल प्रबोधन जास्तीत जास्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर पथनाट्य असतील, हँडबिल्स, पोस्टर्स, बॅनर्स याद्वारे देखील असणार आहे. आणि 26 तारखेला एक सर्वपक्षीय नेत्या मंडळींचा, सर्वोच्च नेते आहेत त्यांचा एक टॉक शो की आपली भूमिका काय महापालिकेमध्ये या शहरासाठी, या काय आपण अजेंडा आहे आपला, याबाबत सगळ्याच पक्षाच्या जे उभे आहेत त्यांच्या सगळ्याच्या नेत्यांना बोलून एक खुलं असं चर्चासत्र आम्ही 26 तारखेला रोटरी जळगाव वेस्ट समायोजन नगर येथील जो हॉल आहे त्या ठिकाणी आयोजित केलं होतं.